सैम्पल स्पेस मीन्स सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. एक्झाम्पल बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. एक्झाम्पल इज अ कॉइन इज टॉस्ड. एक कॉइन टॉस केला तर पॉसिबिलिटीज किती असतील? पॉसिबिलिटीज असतील दोन. कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज? पहिली पॉसिबिलिटी आहे की मी कॉइन टॉस केला आणि हेड पडलं, म्हणून मी इथं हेड रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि परत कॉइन जर टॉस केला तर दुसरी शक्यता आहे की तिथं टेल पडेल. म्हणून या दोन्ही शक्यतांचं सेट मध्ये रिप्रेझेंटेशन म्हणजेच सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मीन्स सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. ऑल पॉसिबल आउटकम्सचं सेट मध्ये रिप्रेझेंटेशन म्हणजे सॅम्पल स्पेस. यस. नेक्स्ट इज सॅम्पल पॉइंट मीन्स काउंटिंग द एलिमेंट्स ऑफ सेट. आता सॅम्पल पॉइंट म्हणजे काय? या सेटमध्ये असलेल्या एलिमेंटला काउंट करा. म्हणजे किती आहेत एलिमेंट इथं? एक, दोन. म्हणून एन ऑफ एस इक्वल टू टू. याला म्हणायचं सॅम्पल पॉइंट. म्हणून सॅम्पल स्पेस इज धिस. एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये एच कॉमा टी. सॅम्पल स्पेस मध्ये आपण एलिमेंट हे कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो आणि सॅम्पल पॉइंट मध्ये आपण हे जे एलिमेंट आहेत ते एलिमेंट काउंट करतो वन टू. सो दॅट्स वाय सॅम्पल पॉइंट इज एन ऑफ एस इज इक्वल टू टू. आता याचे एक्झाम्पल्स पाहूयात. इथं मी तीन पॅरामीटर्स केलेले आहेत, रॅन्डम एक्सपेरिमेंट, सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट. पहिला एक्सपेरिमेंट आहे अ कॉइन इज टॉस्ड. आताच सांगितलेल्या प्रमाणे जर एक कॉइन टॉस केला तर दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक असेल एच म्हणजे असं आणि दुसरं असेल टेल म्हणजे असं. मग हे एच आणि टी मी एस नावाच्या सेटमध्ये लिहितो. म्हणून एस इज इक्वल टू एच कॉमा टी. मग आता हे काउंट करा वन आणि टू. म्हणून एन ऑफ एस इज इक्वल टू टू. नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे टू कॉइन्स आर टॉस्ड. दोन कॉइन टॉस केलेले आहेत. म्हणून आता इथं पॉसिबिलिटीज काय आहेत बघा. पहिला आहे एच एच म्हणजे दोन्ही कॉइन वरती हेड हेड असेल. दुसरी पॉसिबिलिटी आहे पहिल्यावरती हेड तसंच दुसऱ्याला टेल पडेल. तिसरी पॉसिबिलिटी पहिल्याला टेल आणि दुसऱ्याला एच. आणि चौथी पॉसिबिलिटी पहिल्यालाही टेल आणि दुसऱ्यालाही टेल. म्हणून हे आपण सेटमध्ये लिहून घेऊ. म्हणून एस इज इक्वल टू एच एच कॉमा एच टी कॉमा टी एच कॉमा टी टी. तर हे काउंटिंग करूया वन टू थ्री फोर. म्हणून एन ऑफ एस इज इक्वल टू फोर. नेक्स्ट थ्री कॉइन्स आर टॉस्ड. म्हणून इथं आता मी ह्या ज्या डायग्राम्स आहेत ते छोटे छोटे काढलेले आहेत. पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये एच एच एच, नेक्स्ट इज एच एच टी, नेक्स्ट इज एच टी एच, नेक्स्ट इज टी एच एच, नेक्स्ट इज एच टी टी, नेक्स्ट टी एच टी, नेक्स्ट टी टी एच आणि लास्ट टी टी टी. या आठ पॉसिबिलिटी मध्ये आपल्याला हा सेट लिहावा लागेल. म्हणून एस इज इक्वल टू एच 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 टी एच टी एच टी एच 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 टी 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 एच टी 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 एच आणि लास्ट इज टी टी टी. हे काउंट करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट. म्हणून एन ऑफ एस इज इक्वल टू एट. नेक्स्ट एक्सपेरिमेंट इज अ डाई इज थ्रोन. एक डाई जर मी थ्रो केला तर सिक्स पॉसिबिलिटी आहेत. म्हणून पहिली पॉसिबिलिटी असेल डाई वरती एक पडेल, दुसरी असेल दोन पडेल, तिसरं असेल तीन, चौथं चार, पाचवं पाच अँड लास्ट इज सिक्स सहा. म्हणून हे सेटमध्ये लिहूया. म्हणून एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. आणि हे किती एलिमेंट्स आहेत? वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. म्हणून एन ऑफ एस इज इक्वल टू सिक्स. आणि आता लास्ट एक्सपेरिमेंट बघूया. टू डाईस आर थ्रोन. मी दोन डाईस थ्रो केले ऍट अ टाइम. बघा पहिल्यावरती वन, दुसऱ्यावरती वन. मी आता पहिल्या डाईवरती एक कॉन्स्टंट तसंच ठेवतो आणि दुसऱ्याचे नंबर्स बदलतो. म्हणून दुसरा असेल वन टू, वन थ्री, वन फोर, वन फाईव्ह, वन सिक्स. आता दुसऱ्याचे पॅरामीटर संपले म्हणजे दुसऱ्यावरती जास्तीत जास्त सहा आणि कमीत कमी एक पडू शकतील. आणि पहिला प्रत्येक वेळेला कॉन्स्टंट आहे म्हणून मी आता पहिल्याला बदलतो. पहिल्याला बदलून मी आता दोन घेतो आणि दुसऱ्याला वन पासून स्टार्ट करतो सिक्स पर्यंत. म्हणून पहिलं असेल टू वन, नेक्स्ट इज टू टू, टू थ्री, टू फोर, टू फाईव्ह, टू सिक्स. आणि अशा पद्धतीनं आपण नेक्स्ट असेल
31, 32, 33, 34, 35, 36, नेक्स्ट असेल 41, 42 आणि अशा पद्धतीनं सगळ्यात शेवटची रो असेल 61, 62, 63, 64, 65 अँड लास्ट इज 66. म्हणून मी हे इथं सेटमध्ये लिहितो. म्हणून एस इज इक्वल टू 11, 12, 13, 14, 15, 16, 31, 32, 33, 34, 35, 36, 41, 42, 43, 44, 45, 46, 51, 52, 53, 54, 55, 56, 61, 62, 63, 64, 65, 66. हे टोटल किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 into 6, 36. म्हणून n of s is equal to 36. थँक्यू.